भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्ताननं आपापली बाजू मांडली आहे. देशातील सर्वात महागडे वकील हरीश साळवे यांनी कोर्टात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. हरीश साळवे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. एका दिवसाच्या सुनावणीसाठी ते तब्बल 30 लाख रुपये फी घेतात. मात्र कुलभूषण जाधव यांच्या सुनावणीसाठी त्यांनी केवळ 1 रुपया फी घेतली आहे. खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली. तर कोण आहेत हरीश साळवे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर कोण आहेत हरीश साळवे, तर आजोबा पी के साळवे हे नावाजलेले फौजदारी वकील. दिवंगत काँग्रेस नेते एन के पी साळवे यांचे सुपुत्र. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून करिअरची सुरुवात. तर नाना पालखीवाला आणि सोली सोरभजी या दोन कायदे तज्ञांकडे वकिलीचा त्यांना अनुभव आहे. 1992 साली साळवे सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावर नियुक्त होते. 1999 साली भारताच्या सॉलिसिटर जनरल पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर साळवेंच्या एक दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये. हिट अँड रन प्रकरणी साळवेंनी लढली सलमानची केस. तर साळवेंनी बिल्किस बानो हिची देखील केस हाताळली.